भाजपा मुख्यमंत्री सुद्धा आमचेच आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस आमचे आहे. मला असं वाटते त्यांचा जो आदेश आहे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे, म्हणून त्यांच्या आदेशाने त्यांच्या निर्देशानुसार नक्की मी त्यांचं पालन करीलच. पण मला असं वाटते कोणी जर समजत असेल की मी बोललो ते सत्य आहे आणि कोणावरही काही टीका करून खालच्या स्तराची शिवीगाळ करणं, खालच्या स्तराची भाषा वापरणं हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणे, गोरगरिबांची सेवा करणे, महिलांचा, युवकांचा, बुजुर्गांचा सन्मान करणे. खालच्या स्तराची शिवीगाळ करून स्वतःला सत्यवादी मानणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा बोलता हजारो लोक ऐकतात, म्हणून ते लोक येणाऱ्या काळामध्ये त्यांना धडा शिकवतील. किती माझ्यावर गुन्हे दाखल केले किंवा माझ्याविरोधात उपोषण केलं त्यांची सत्यता जे आहे ते दाखवण्याचा जे प्रयत्न करत आहे ते दिसणार नाही आहे. जो खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये भरगडलेला आहे, त्याच्यामध्ये गुंतलेला आहे, त्यांनी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी परिस्थिती जी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर लोकांचं पूर्ण लक्ष आहे. लोक धडा शिकवतील.